दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 21 जागांवर विजय मिळवता आलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 13 आणि भाजपला 12 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे। भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला दणका देत सर्वाधिक जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत। भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 जागांपैकी काँग्रेसला 21 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 13 जागा, भाजपला 12 जागा, शिवसेनेला 1, बसपा 1 आणि वंचित 1, तर 3 अपक्ष उमेदवारांचा विजय झालाय। यामुळे भंडारा जिल्हा परिषदेत पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन करणार आहेत। भंडारा जिल्ह्यात 2 नगरपंचायतीमध्ये भाजपने बाजी मारली आहे। यामध्ये मोहाडी नगरपंचायत आणि लाखांदूर नगरपंचायतचा समावेश आहे। मात्र लाखनी नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत आपला गड कायम राखलाय। या निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि परिणय फुके या मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 आदेशानुसार या कार्यक्रमात अंशतः बदल केला। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। त्यानुसार मतदान झाले। सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले। ज्या काही चिंता बघा, स्वच्छता असो, उज्ज्वला गॅस योजना असो, किसान सन्मान योजना असो, की 5-5 रुपये कोरोना काळात माता भगिनींच्या खात्यावर टाकलेले असोत, का स्वास्थ्य विमा योजनेचे पैसे असोत, असे कित्येक काम आहेत आणि या लोकांनी बोनस सुद्धा दिलेला नाही। यावेळेस दिवाळी आमच्या गरीब लोकांनी शेतकऱ्यांची मजुराची अंधारामध्ये गेली आणि ह्या ज्या स्कीम्स आहेत ह्या आम्ही राबवल्या। पुरा जेव्हा मी शिंदे निराधार कमिटीचा अध्यक्ष होतो त्यावेळेला कधीही एकही महिना माता भगिनींचा, अपंगांचा किंवा विधवा मातांचा कधी आम्ही महिना रोखला नाही। आणि या लोकांनी सत्ता येताबरोबर आम्ही 4-4 महिने पेंडिंग पडलेले आहे। अशा कित्येक योजना आहेत जेणेकरून या लोकांच्या रोष यांच्यावरती ओढवलेला आहे आणि जो मागच्या वेळेला निवडून आला होता तो पूर्णपणे निष्क्रिय होता। दुसरा विषय, आमचे खासदार आमचे असोत, सुनीलभाऊ मेंढे असोत किंवा आमचे परिणयजी फुके आमदार असोत, हे या लोकांनी मला ज्या पद्धतीने समोर वाढवलं, तालुक्यामध्ये अध्यक्षपद देऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्य केले आणि सामान्य जनता जी माझ्या पाठीशी होती, हा सर्व त्यांचा सामान्य जनतेचा हा विजय आहे। महाराष्ट्र TV 24 साठी मुकेश कुमार, भंडारा।